नंदनवन थाना क्षेत्र में भोकने नामक आरोपी ने एक बेकरी संचालक पर चाकू से वार कर देने का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार केएमसी बेकरी के सामने आदर्श नगर आदिवासी लेआउट निवासी 28 वर्षीय नौशाद खान रशीद खान के घर बेसा पावर के पीछे रहने वाला आरोपी 30 वर्षीय रमजान उर्फ भोकनिया, ताजबाग निवासी 30 वर्षीय कालू उर्फ कसाई कुरेशी तथा 40 वर्षीय जब्बार केक लेने के लिए पहुंचे। नौशाद खान ने उन्हें बताया कि लॉकडाउन के कारण उनकी बेकरी बंद है। यह सुनते ही गुस्साए आरोपी ने नौशाद के साथ विवाद शुरू कर दिया। इसके बाद आरोपी भोकनिया ने चाकू निकालकर नौशाद के हाथ पर मारकर उसे घायल कर दिया, जिसके बाद आरोपी वहां से फरार हो गए। नंदनवन पुलिस ने बताया कि आरोपी पर इसके पहले भी कई गुने दाखिल है, इसमें से शेख रमजान पुलिस के गिरफ्तार किया है, बाकी दो अन्य आरोपी भी तलाश जारी है। नौशाद खान रशीद खान त्यांचं आदिवासी लेआउटमध्ये बेकरीचं दुकान आहे, त्यांच्याकडे रेकॉर्डवर चालू होऊन मुळकेश्वरचा पोलीस ठाणे मुळकेश्वरचा तडीपार आरोपी शेख रमजान आणि त्याच्यासोबत कालू कुरेशी आणि जब्बार असे तीन लोक त्या फिर्यादीच्या घरी पोहोचले, केक दे अशी मागणी केली, पण फिर्यादीने सांगितलं त्यांना की बा लॉकडाऊन असल्यामुळे माझ्याकडे केक काही तयार नाही आहे। त्याचा राग येऊन शेख रमजान यांनी धारदार शस्त्राने त्याच्या उजव्या हातावर गंभीर दुखापत केली आणि तिथनं ते ट्रिपल सीट त्यांच्या गाडीवर पळून गेले। हो, त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो हुडकेश्वर हद्दीतनं तडीपार करण्यात आलेला आहे। तडीपारीच्या कालावधीमध्ये त्यांनी हा गुन्हा केला। शेख रमजान हा अटक केलेला आहे, त्याच्या दोन साथीदारांचा तपास आम्ही करतो आहे, शोध आम्ही घेतो आहे।